मोताळा स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये साप निघाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ. मोताळा शहरात नांदुरा रोडवर स्टेट बँकेचे एटीएम आहे. येथील स्थानिक स्टेट बँकेच्या एटीएमच्या बाजूला असलेल्या बॅटरीच्या कंपार्टमेंटमध्ये एका कर्मचाऱ्यास साप दिसल्याने काही काळ स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. परंतु सर्पमित्रांनी येऊन साप पकडल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. सदर घटना मोताळा शहरात घडली असून स्थानिक नांदुरा रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मोताळ्याचे एटीएम बँकेच्या शाखेसमोरच असून दिवसभर येथे नागरिकांची पैसे काढण्यासाठी गर्दी असते. अशातच 15 नोव्हेंबर रोजी बँक बंद झाल्यानंतर सायंकाळी 7:30 ते 8 वाजेदरम्यान एटीएमच्या बाजूला असलेल्या बॅटरीत ठेवण्यात येत असलेल्या कंपार्टमेंट रूममध्ये एका कर्मचाऱ्याला साप दिसल्याने एकच तारांबळ उडाली होती. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित सर्पमित्र रसाळ यांच्यासोबत संपर्क केला. त्यानंतर काही क्षणात सर्पमित्र रसाळ हे तेथे आले. तसेच मोठ्या शिताफीने सदर सापाला पकडून त्यांनी काचेच्या बरणीमध्ये पॅक करून जंगलात सोडून दिले. यावेळी बँकेचे अधिकारी शर्मा गायकवाड कर्मचारी हजर होते. सदर साप पानदगड जातीचा असून 3 ते 4 फूट लांब असल्याचे उपस्थितांनी सांगितले आहे. मोताळा येथील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये सदर साप निघाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. सर्पमित्र रसाळ यांनी सदर सापाला पकडून जंगलात सोडून जीवनदान दिले आहे.